बालदोस्तानो, गुरुजींचा तुम्हाला मनापासून नमस्कार. आई माझा गुरु, आई कल्पतरु या सुविचार मालिकेमध्ये आज आपण मिस वर्ल्ड हा किताब मिळवणारी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या आईची गोष्ट ऐकणार आहोत. तर बघूया ऐश्वर्या राय आपल्या आईविषयी काय सांगतायत. त्या म्हणतात, माझ्या आईचं नाव वृंदा आणि वडिलांचं नाव कृष्णराज. माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये मोठे अधिकारी होते. ते सतत जहाजावर असल्याने आईच आमच्यासाठी सर्वस्व होती. मी आणि माझा भाऊ आम्हा दोघांसाठी आई म्हणजेच बाबा, मित्र, मैत्रीण हे सगळंच म्हणजे आमची आई. माझी आई एका शाळेत शिक्षिका होती. कर्नाटकातल्या मंगरूळ या शहरात माझा जन्म झाला, पण तो फक्त नावालाच झाला. माझं सगळं आयुष्य गेलं ते मुंबईत. माझ्या निळाशार डोळ्यामुळे, गोंडस रूपामुळे मी लहानपणी सगळ्यांचीच खूप आवडती होते. सगळेजण माझी स्तुती करायचे, आईला काळजी वाटायची, मग ती माझी दृष्ट काढायची. ती शिक्षिका असल्याने तिने आमच्यावर आंधळी माया कधीच केली नाही. आर्य विद्या मंदिरमध्ये मी शिकले. माझं कॉलेज होतं रुपारेलला आणि आर्किटेक्टचं काही धडे मी गिरवले रचना संसदमध्ये. आम्ही स्वतःच आम्हाला घडवलं पाहिजे हा आईचा संस्कार असायचा. कोणीतरी रागावेल, सांगेल, धाक दाखवेल तेव्हाच मग आम्ही अभ्यास करायचा हे तिला अजिबात मान्य नव्हतं. आपलं आयुष्य घडवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहिलं पाहिजे हा तिचा संस्कार होता. लहानपणी मी फक्त अभ्यासातच आघाडीवर राहावं असं नाही, तर अन्य ज्या विविध स्पर्धा असतात ज्यातून माझ्यातले गुण कळून येतील, माझं व्यक्तिमत्व उजळून निघेल अशा प्रत्येक उपक्रमात ती मला सहभागी होण्यासाठी उत्तेजन देत असायची. एकीकडं हे स्वातंत्र्य असलं तरी दुसरीकडे मध्यमवर्गीय कुटुंबात मुलीबाबत जी एक शिस्त असते ती देखील घरामध्ये होती. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, बेबंदपणा नव्हे याची जाणीवही तिनं माझ्या मनात कळत न कळत प्रयत्नपूर्वक घडवली होती. आयुष्यात कोणत्याही आव्हानाला न घाबरता सामोरे जावं, सतत नाविन्याचा ध्यास घ्यावा, चाकोरीबद्ध आयुष्य जगू नये, भरपूर प्रवास करावा, नवनवीन अनुभव घ्यावे असं ती मला सांगायची. मला आयुष्यात डॉक्टर व्हायचं होतं, परंतु मी 9वीत असताना मला कॅमलिनच्या उत्पादनाच्या जाहिरातीत मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली. नंतर कॉलेजात असताना माझ्या एका प्राध्यापकाने एक छंद म्हणून माझे फोटो सेशन केलं आणि ते फोटो एका ॲड एजन्सीला दिले. त्यानंतर मला एकापेक्षा एक बड्या कंपन्यांच्या मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्या. तेवढ्यात मिस इंडिया स्पर्धेत मी सहभागी झाले, त्यात उपविजेती ठरले. त्यातून मिस वर्ल्ड या स्पर्धेत माझा प्रवेश झाला. मी तो किताबसुद्धा जिंकला. त्यानंतर मग इरूवर हा माझा पहिला चित्रपट तामिळ भाषेत आला. त्यानंतर मी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात भूमिका केल्या. आता हॉलिवूडमध्ये सुद्धा बऱ्याच चित्रपटात मी भूमिका केल्या. मी त्यानंतर हॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटात मी भूमिका केल्या. एवढं यश मला मिळालं तरीही आईने माझ्यावर केलेला सामाजिक बांधिलकीचा संस्कार मी कधीच विसरले नाही. जेव्हा नेत्रदान चळवळीचे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि नेत्रदान प्रचारासाठी तयार केलेल्या जाहिरातीमध्ये भूमिका करावी असं सांगायला लागले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, आधी मी माझे नेत्रदान करते आणि मगच तुमच्या जाहिरातीत भूमिका करते. अनाथ बालकांसाठीच्या आश्रमाकरता मी सदैव मदतीसाठी सज्ज असते.
एकदा एका अनाथ आश्रमात मी गेले होते. एका 10-11 वर्षाच्या मुलाला मी प्रेमानं जवळ घेतलं, त्याचा पापा घेतला, त्याला विचारलं, मैं आपको कैसी लगती हो. तो म्हणाला, आपकी सुंदरता से ही आपकी पर्सनॅलिटी बहुत सुंदर है. मला एकदम भारावून गेल्यासारखं झालं. सुंदर चेहरा, गोरा रंग, सुडोल शरीर, लांबसडक केस, हे सारं काही परमेश्वर देतो, निसर्ग खुलवतो. पण ज्या शरीराला हे लाभतं, त्या शरीरातल्या मनामध्ये जर माणुसकी, प्रेम, स्नेह, सहनशीलता, हास्य, कारुण्य हे गुण नसतील, तर शारीरिक सौंदर्याला काय किंमत आहे हे त्या छोट्या बाळाने किती कमी शब्दात सांगितलं होतं. कोणतंही काम छोटं नाही आणि छोटी असते ती त्याकडं बघणाऱ्याची दृष्टी आणि बुद्धी. हे सर्व मी आईच्याच संस्कारामुळे शिकले. इरुवर या चित्रपटात मला अगदी लहानशी भूमिका मिळाली होती, ती मी करू नये असं अनेकांचं मत होतं. पण मणिरत्नसारख्या दिग्दर्शकासमोर भूमिका करण्याची संधी मिळणं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं, म्हणून मी ती स्वीकारली. चोखेर बाली तुम्ही जशी वेगळी भूमिका केली, तशीच नंतर हॉलिवूडमधील एका चित्रपटात एका अपंग युवतीची सुद्धा भूमिका साकारली. अशा अनेक भूमिका मी करू शकले, माझ्यामध्ये आत्मविश्वास जागृत झाला आणि मी इतकी नावलौकिकापर्यंत पोहोचले ती माझ्या आईमुळे. आवडली ना गोष्ट?